नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा अडथळा दूर झालाय. 16 गावातील गावकऱ्यांनी विमानतळासाठी आपल्या जमिनी देण्यास संमती दिली असल्यानं आता आगामी वर्षी विमानतळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पुनर्वसन पॅकेज, स्थानिकांना रोजगार, स्थानिकांच्या मुलांना प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण या बाबी घोषित केल्यानंतर गावकऱ्यांनी पसंती देत आपल्या जमिनी देण्याचे संमतीपत्र प्रकल्पग्रस्तांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं आहे. विमानतळाच्या उभारणीसाठी एकूण 2100 हेक्टर जमिनीची गरज असून यातील 650 हेक्टर जमीन ही येथील प्रकल्पग्रस्तांची आहे. 16 गावातील शेतकऱ्यांनी सिडकोला जमिनी देण्यास आणि गावासह इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यास तीव्र विरोध केला होता. या गावकऱ्यांना जमिनी देण्यास राजी करण्यासाठी सिडको गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न करत होते. सिडकोने जो पॅकेज जाहीर केला आहे तो आम्हाला सर्वांना पहिले आवडलेला आहे आणि तो लवकर लवकर त्याची पूर्तता करावा का ते पॅकेज आहे ना त्याप्रमाणे आम्हाला द्यावा असे आमची सर्वांची गावकऱ्यांची इच्छा आहे. आमची एकच मागणं आहे की आता जे आमचं गाव उठाणामध्ये आहे आणि गावाच्या जे बाहेर आहे ते सिडकोने आम्हाला देऊ केलं 3 पट आणि त्यासाठी जे स्ट्रक्चर पुन्हा नवीन उभा करायचं आहे त्यासाठी जे देऊ कर रक्कम आहे त्या घराला लागणारी रक्कम आम्हाला सिडकोने द्यावा हीच आमची मागणी आहे. कामाला सुरुवात झालेली आहे. त्याचे काम जे होते कामामध्ये काय काय स्टेज होती. पहिली स्टेज होती त्याची आपला RFQ इन्व्हाइट करणं. तर RFQ टेंडर ग्लोबल टेंडर इन्व्हाइट करण्यात आलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.